हा बदललेला जितू कुणामुळे बदललेला आहे? बायको का मुलगी? मुलगी. हा मुलगी, पण ती बायकोमुळेच झाली ना. अच्छा, आड्यात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? आवडता दिग्दर्शक नागराज मंजुळे की निखिल महाजन? अयो बापरे, नाही नाही मी दोघांमध्ये नाही बाबा काय हे करू. कारण नागराजचं कसं आहे, ती सैराट पण केलाय आणि फँड्री पण केलाय, त्यांनी झुंड पण केलाय. निखिलची बलस्थानं वेगळी आहेत, निखिलनी गोदावरी पण केलाय आणि पुणे 52 पण केलाय, बट नागराजनी जास्त काम केलं. नागराज म्हणजे आवडती अभिनेत्री गिरीजा ओक की मुक्ता बर्वे? मुक्ता. अरे पूर्ण तर करू दे. एकीकडे ती मुलगी कबड्डी कबड्डी सारखं नाटक करते, एकीकडे चार चौघी करते, एकीकडे पुणे मुंबई पुणे करते, आणि एकीकडे ती त्या दोघी नावाचा चित्रपट पण करते. यु नो वाय नावाचा चित्रपट पण, दोघी मधलं कॅरेक्टर आणि मुंबई पुणे मुंबई हे काही साम्य नाही आहे. आणि आता शेवटचा रॅपिड फायर प्रश्न आहे. आवडता अभिनेता संतोष जुवेकर की जितेंद्र जोशी? संतोष जुवेकर म्हणूया आपण. मी स्वतःलाच काय आवडतो. तुझा आवडता अभिनेता कोण? संतोष जुवेकर की जितेंद्र जोशी? कार्यक्रम माझा आहे. नाही नाही मला विचारायचं तिथे गुप्ते प्रश्न विचारायची चेहरे विचारणार. नाही नाही इतना सन्नाटा क्यों है भाई, असं झालं. गुप्ते मला उत्तर दे. काय उत्तर देऊ? जितेंद्र जोशी की संतोष? नाही कार्यक्रमात पूर्ण होत नाही. मला विचारायचं तुला काय, संतोष जुवेकर का जितेंद्र जोशी? दोन वेगवेगळे रोल साठी आहे ना. कसं? नाही नाही पण मग आम्ही इथं बसलेलो असतो, आम्हाला काय उतर आहे का? नागराज मंजुळे का निखिल महाजन? नागराज मंजुळे का निखिल महाजन? याचा एकदम वेगळा सिनेमा, याचा एकदम वेगळा. तरी आमच्याकडनं उत्तर काढून येणार तू आणि आमची बोंब करणार बाहेर. अरे ते तसा कार्यक्रमच आहे तो. मी तेच विचारतो ना, कार्यक्रमात ये इकडे, या साईडला ये, आलो आलो ये, बस इकडे बस, बस दोन मिनिटं बस. आवडता ऍक्टर संतोष जुवेकर की जितेंद्र जोशी? करशील परत कार्यक्रम, जित्याला बोलवशील परत. मी इथे इथे बसून मी एक शब्द देतो. या कार्यक्रमाचा जो निर्माता आहे तो माझा खूप चांगला मित्र आहे आणि दिग्दर्शक तर माझा मित्र आहेच, रायटर तो तर माझा फार जुना मित्र आहे आणि आता तुम्ही पण माझे मित्र आहात. ओके तुम्ही पण आहात मित्र. मी सांगतोय या माणसाला इथं खुर्चीवर बसवणार, मी इथं बसणार आणि त्या दिवशी दोन रविवारी चालेल, क्रमशः दोन किंवा तीन रविवार. त्या आठवड्यापुरतं आपण कार्यक्रमाचं नाव बदलूया, जोशी तिथे काशी असं नाव ठेवू. चालेल. नाही नाही काशी काशी तर काशी, शेवटी लक्षात घे वय झाल्यानंतर काशीलाच जावं लागतं. वानप्रस्थाश्रम तिथेच जावं लागतं ना. काठ्या टेकवत टेकवत, आपण काठी नाही टेकवत, आपण साठीचे झालो की आपण. आणि आता जितू वेळ झालेली आहे पुढच्या राऊंडची, नाही तर इथे ज्या वेळेला कोणीही आमच्याकडे पाहुणे येतात त्यावेळेला आमच्या स्पॉन्सर्सकडनं आम्ही त्यांना शेवटी गिफ्ट तर देतोच, परंतु माझ्याकडनं स्वतःकडनं मी गायक असल्यामुळे त्यांच्यासाठी मी एक गाणं सादर करतो. नशिबानी माझ्याकडे आज माझा कवीच आल्यामुळे मी ठरवलंय की तुझ्यासमोर मी तूच लिहिलेलं गाणं सादर करणार. देवा चला. ओ चांद माथ्यावरी आला राती जरी, हो चांद माथ्यावरी आला राती जरी, चांद माथ्यावरी आला राती जरी, आवस ही जाईनागे साद ग देईना, घरानी माझी साद ग देईना, घरानी माझी साद ग देईना, घरानी माझी साद ग देईना. चांद माथ्यावरी आला राती जरी, चांद माथ्यावरी आला राती जरी,
पावसही जाईनाग साद ग देईना गरानी माझी साद ग देईना गरानी माझी साद ग देईना गरानी माझी साद ग देईना लागट भट्टाची चव तुझी जाई नाग क्वाड मधाची ओ चव तुझी जाई नाग क्वाड मधाची अवखळ हरणाची वळणा वळणाची चाल तुझी डौलदार नखऱ्या तोऱ्याची ओ चाल तुझी डौलदार नखऱ्या तोऱ्याची पावसात भिजलेली याद जाईना साद ग देईना गरानी माझी साद ग देईना गरानी माझी साद ग देईना गरानी माझी साद ग देईना चांद माथ्यावरी याला राती जरी चांद माथ्यावरी याला राती जरी आवस ही जाईनाग साद ग देईना गरानी माझी साद ग देईना गरानी माझी साद ग देईना गरानी माझी साद ग देईना थँक यू थँक यू. माणसांवर प्रेम कसं करावं किंवा आपल्या आदर्शांवर कसं प्रेम करावं हे कोणी तुझ्याकडनं शिकावं? तू गुलजार साहेबांच्या घराच्या समोरच्या झाडाला मिठी मारून बसायचा असता असंतास? वेळ होत ते त्यांना भेटायचं होत. तर कधी भेटतील काय असं वाटायचं की वेळ ना त्यांचं त्यांच्या कविता त्यांचे शब्द त्यांची प्रतिमा सृष्टी ते सगळं वेगळंच आहे प्रकरण. त्यामुळे आजही ते वेळ आहे. एकदाच भेटलोय त्यांना किशोर कदम भेट घडवून दिली होती तेव्हा ते म्हणाले होते की क्या क्या करते हो सर मैं ऍक्टर हूं आपसे मिलने की बड़ी कोशिश की लेकिन आप नहीं मिले. अच्छा क्या कहना चाहते थे? सर अगर आपके घर के बाहर जो गुलमोर का पेड़ है उसके साथ आपकी दोस्ती हो तो उसको पूछ लो मैंने सब कुछ बताया हुआ उसको. नाही आता ऑन दिस नोट आमच्याकडे अजून एक व्हिडिओ आहे होय तुम्हाला तुला दाखवायचा लावा. तुझ्याबद्दल व्हिडिओ पाठवायचं सांगितलं पण काय तू माझ्या दरवर्षी वाढदिवसाला फोन करतोस यावर्षी केला नाहीस. त्याची परतफेड म्हणून मी तुझ्या कार्यक्रमामध्ये व्हिडिओ देणार नाही असं त्याला सांगितलं कारण तुझे वागणं मला खूप पण नंतर ठीक आहे पण या बाबतीत मला जरा ते खोपलं अरे हे काय म्हणजे अरे विसरलो मी काय झालं मी नाईट शिफ्ट करत होतो नाही तर 21 तारखेला काकाचा वाढदिवस असतो आणि मी काल रात्री त्याला फोन केला त्याची आठवण येऊन नाराज होऊन त्यांनी डायरेक्ट स्क्रीन सोडली. हा माझ्यावर नाराज होऊ शकत नाही अख्खं जग रुसेल काका नाही रुसणार माझ्यावर एवढं 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 नातं घट्ट आहे. हो हो ते घट्ट नातं आहे मी माझा बाप आहे तो. काय सांगतोस? त्याने मला माझ्या ऍक्सिडेंट नंतर मला पुन्हा उभा केलं रे. हो मला परत एकदा की मी हिरो आहे ही जाणीव त्यांनी त्या माणसाने करून दिली. पण त्यांना थँक्यू म्हणलास का कधी याबद्दल? कधी थँक्यू म्हणलास काकाला? अरे कितीतरी वेळा मी अजन्म ऋणी आहे त्याचा. एखाद्या चांगल्या मंचावरती थँक्यू म्हणलास का? नाही मी आता काकाला घेऊन जाणार आहे मला त्याला त्यांनी नंतर जाणार आहे जे आज पाहिजे आत्ता पाहिजे जिथे. आत्ता काका आला इकडे. तुला हवाय का? हो हो हवाय ना. आणार आहे काका. अरे कुठे आहे काका? कार्यक्रम हा काका आपला खुपते तिथे गुप्ते आहे आणि खुपण्याचा कार्यक्रम आहे. तर आता प्रत्यक्ष बाईटमध्ये जे सांगितलं नाही ते आता समोर सांगायला हरकत नाही की जितूचं काय खुपत. सगळ्यात पहिली खुपणारी गोष्ट म्हणजे
तो जरा पटकन वाहवतो, वाईट अर्थान नव्हे पण जरा वाहवतो. कारण काय की जगातला कुठलाच माणूस पूर्णपणे सच्चा नसतो. कलाकारांमध्ये खोटेपणा तर असतोच असतो, त्याशिवाय कलाकार होऊ शकत नाही. फक्त त्याच्यातलं खोटेपणाचं प्रमाण जितकं कमी जास्त असतं तितके आपण त्या कलाकाराला मोठे मानतो. कारण खोटेपणा करून पैसे मिळवणं हा व्यवसाय आहे त्याचा, त्यामुळे त्याच्या अंगभूत खोटेपणा असतोच, परंतु ते चलाख असतात. हा जरा वाहवतो थोडा. आणि त्याच त्याला काय माझ्या बाबतीत खूपच असेल की मला कळतं, म्हणजे एकदा मी पुण्यावरनं प्रयोग करून येतो, मरणाचा पाऊस पडतो आणि हा घाट असा झाला उतरला आणि म्हणाला मी जातो. मुक्ता बर्वे होते आमच्या बरोबर, आमचे मॅनेजर होते. अरे 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 म्हटलं, परवा येशील ना प्रयोगाला? बर. आम्ही पुढे, मुक्ता म्हणाली काय झालं तुमच्यात बोलणं? म्हटलं काही नाही, काहीच बोललं नाही, मी पुढे बसलो होतो, बघितलंस ना तू. मग तो आता उतरून कुठे चाललाय? म्हणलं तो माथेरानला चाललाय. नाही तुला काका तुला म्हणाला माहिती का? हा हे बघ, आता इथून वरती हा ब्रिज आहे, इथे असं इथून रस्ता आहे, तो जा इथून पुढे, तो टमटम मिळेल, तिथून तिकडे जा, तिथून मग पुढे हे मिळेल आणि मग तिथून पुढे जा, असं बोलणं झालं. मी म्हटलं उतरतो हो, आणि त्यावर मग पुढचं हे म्हणलं. त्याला कळलं माथेरानला जात, मला त्याच्याबरोबर वेळ काढायला. त्याला माझा बडबडीचाही त्रास होतो, काकाला बऱ्याच वेळा माझी सतत काळजी वाटते. मला त्यांनी जे जे सांगितलंय, मी या मंचावरनं सांगतो, मला तेव्हा असं वाटलं होतं की नाही रे काका असं काय बोलतोस, काही व्यक्तींविषयी असेल, एखाद्याच्या स्वभावाविषयी असेल, या व्यवसायाविषयी असेल, माणसांच्या एकंदर स्वभावाविषयी असेल. मी तेव्हा काकाला म्हटलं नाही रे काका काय, आणि मला ते कालांतराने तो योग्य होता हेच मला सतत सिद्ध होत आलेलं आहे. दुसरं याच्या बाबतीत मला काय खुपतं की आता आपण सगळेच धडपड करत होतो, आपण आता सांगतो किंवा सांगत नाही, खूप वेळेला आपले अपमान झालेले असतात, अपमान आपण मात करून येतो, परंतु कुठेतरी आपल्या मनात असतं याचा एक दिवस मी हिशोब चुकता आणि बहुसंख्य माणसं चुकता करतात. हा अजिबात हिशोब बिशोब चुकता करत नाही. आता हे जनरितीप्रमाणे लोक म्हणले नाही बरोबर आहे त्याचं, म्हटलं नाही नाही, चांगलं किंवा वाईट त्याची परतफेड झालीच पाहिजे. अच्छा, नुसतं आपण चांगलं असून उपयोग नाही, समोरच्याला जाणवून दिलं पाहिजे की हे असं झालंय तरी पण मी तुझ्याशी चांगला वागतोय, तर मी किती चांगला आहे तेवढं लक्षात ठेव. मान्य नाही काका, पण मला असं वाटतं की ज्या माणसाने, म्हणजे असे आहेत ना अनेक मित्र, आता तरी मला असं वाटतं त्यांचं चांगलंच होऊ दे, पण मी त्यांच्या आयुष्यात नाही. मी माझ्यासारखं अर्थात ते व्यक्तिनिहाय आहे, मला वाटतं, तुम्हालाही वाटत नसेल, यालाही वाटत नसेल, पण तसं वाटणं हे अगदीच साधारण नाही. चर्चा ह्या होत राहतील, गप्पा या होत राहतील, पण संजयजी इकडे आले खास आमच्या आग्रहास्तव. आम्ही जितूला सरप्राईज देण्यासाठी त्यांना इथं बोलवलं, तर मी त्यांना खूप त्यांचे आभार मानतो आणि त्यांना सांगतो की त्यांनी इथे स्थानापन्न व्हावं. पुढे जायच्या आधी मी आता याच्यानंतर इंटरेस्टिंग गोष्ट आहे, पण त्याआधी एक प्रश्न जो बघासपासून खोदून खोदून विचारतोय की तू सैफ अली खान बरोबर काम केलंस, अनिल कपूर बरोबर काम केलंस. होय, एक तर सैफ अली खान हा माणूस अत्यंत व्यावसायिक दृष्टिकोन असलेला आणि अजिबातच त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं न्यूनगंड नाही आहे, अप्रतिमपणे आपलं काम करतो, प्रोफेशनल माणूस आहे. अनिल कपूर, मी आजवर जितक्या लोकांबरोबर काम केलं त्यातल्या सगळ्या लोकांमधला सगळ्यात जास्त अति उत्साही, कामाविषयी खूप जास्त प्रेम असलेला माणूस. अरे वा. हा, 7 शिफ्टला 4:30 उठून व्यायाम करून स्वतःचे डायलॉग आणि अख्खा सिनेमा त्या माणसाला पाठ होता, अख्खा सिनेमा त्याचं जे काही होतं सगळं पाठ होतं, अतिशय उत्तम. ते आणि सतीश कौशिक दोघंही कॅलेंडर आणि मिस्टर इंडिया असं दोघंही होते, तर मला ते आपलं एक सर्कल कम्प्लीट होतं ना बालपणाचं, म्हणजे काय तसं झालं. आणि आमिर खान बरोबर पाणी फाउंडेशनचं काम जे केलं, मला असं वाटतं माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ जर कुठला असेल तर त्या 4 जे 3-3 आम्ही काम केलं महाराष्ट्र खऱ्या अर्थानं, नाहीतर नाटकाचे प्रयोग म्हणून किंवा शूटिंग म्हणून फिरलं जायचं महाराष्ट्रातल्या विदर्भापासून ते मराठवाड्यापासून ते इथे पश्चिम महाराष्ट्रात इतक्या ठिकाणी जाणं झालं, इतक्या गावांमध्ये जाणं झालं, इतक्या गावांमध्ये पाणी आलं
इतकं सुंदर ते काम, म्हणजे त्याचा मी एक छोटासा भाग आहे याचा मला खूप जास्त आनंद. वा वा. बर मला एक गोष्ट सांगा, आता आपल्या आयुष्यातले अनुभवच आपल्याला टफ बनवत नेत असतात. होय. असा एखादा अनुभव ज्या अनुभवानी आधीचा जितू आणि नंतर टफ झालेला जितू हा तुला आठवतो की या नंतर मी. मला मी मुंबईमध्ये आलो ना, माझं पहिलं नाटक झालं त्रिचियर्स, त्यानंतर मला 7 महिने माझ्याकडे काम नव्हतं. एकदा विदाऊट तिकीट पुण्याला पोहोचलो, आम्ही मामाकडनं वेगळे होऊन वेगळे राहत होतो आई आणि मी, आम्ही वेगळे झालो आणि मी मुंबईला आलो होतो. वर्ष 1.5 वर्ष झालं होतं, गेलो आणि आईला म्हटलं की आई काय होत नाही, उपाशी तापाशी राहतोय, खायला पैसे नाही तर काय. आई मला म्हणाली, आईने जेवण दिलं, जेवणानंतर आई एवढंच म्हणाली, भांडून गेला असणार, आता हिंमत असेल तर मला तिथे घेऊन जायचं, पण तू इथे परत यायचं नाही, जे काही करायचं आता तिथे कर, परत नाही यायचं. तर ते जे 4-5 महिने जे होते, म्हणजे आधीचे 2 आणि ते 7 महिने जे होते, त्या 7 महिन्यांनी मला खूप बदललं.